नाही कालसुद्धा आम्ही नायगाव तालुक्यामध्ये सोबतच होतो. आज आपल्या देशाचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी जे आहेत त्यांनी आपल्या व्हिजनच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक गावामध्ये घरघर जल घरघर नळ दिलं पाहिजे आणि ह्या बऱ्याच दिवसापासून पाणीपुरवठ्याच्या योजना रखडलेल्या होत्या त्यासाठी केंद्र शासनानं 50% निधी आणि राज्य शासनानं 50% निधी आणि केंद्र शासनानं जवळजवळ आपल्या भारत देशामध्ये 70,000 कोटी रुपये या नियोजनावर दिलेले आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून त्या निधीचा चांगला उपयोग व्हावा हे लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या जिल्ह्याचे खासदार असतील आम्ही विधान परिषदेचे सदस्य असतील आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष असतील आणि सर्व लोकांचं आमचं एक नैतिक कर्तव्य आहे किंवा हा जो निधी आलेला आहे त्याचा योग्य पद्धतीनं वापर होऊन लोकांच्या घरापर्यंत नळ प्रत्येक घरापर्यंत नळ गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व जे प्रशासनातले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला सोबत घेऊन त्या कामाची आम्ही आज उद्घाटन केलेले आहे. त्याच्यासोबतच स्थानिक विकास निधीतून खासदार साहेबांचा निधी असेल माझा विधान परिषदचा सदस्य आहे नात्यांचा निधी असेल संघटनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष साहेबांचा निधी असेल त्या निधीच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये जे विकासाची कामं होते ते कामातले सुद्धा आम्ही आज भूमिपूजन केलेले आहे काही ठिकाणी लोकार्पण केलेले आहेत आणि आज भारत देशाचं नेतृत्व घरघर जलच नाही घरघर वीज दिली पाहिजे घरघर शौचालय दिलं पाहिजे घरघर रस्ते दिले पाहिजेत आणि घरघर या माध्यमातून भाजपासुद्धा गेला पाहिजे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. आणि कारण प्रत्येक निवडणूक जिंकावत असं काही भारतीय जनता पार्टीचं ध्येय नाही पण शेवटच्या टोकाच्या माणसाचा विकास साधायचा असेल तर आपल्याला साधन पाहिजे आणि साधन म्हणजे आज लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा महत्वाचा घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व जिल्हाभर या भागामध्ये आम्ही खासदार साहेबांच्या नेतृत्वात आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात आम्ही फिरत आहोत.